Dear student, today we will see problem set 1.2 on textbook page number 8. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 8 वर असणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 त्या ठिकाणी पाहणार आहोत. 1.2 त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न त्या ठिकाणी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. दिलेली जी काही दोन असणारी काही समीकरणं जी आहेत, तर ती समीकरणांचा आलेख काढण्यासाठी दिलेला असणारा जो काही तक्ता जो आहे, तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायला सांगितलाय. काय असणार आहे, एक्स आणि वायचे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत, तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि असणारे जे काही रिकामे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत, तर त्या व्हॅल्यूज काही करायचे आहेत आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. आता याच्यामध्ये एक ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली, की पुट एक्स इज इक्वल टू थ्री. आता एक ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये 3 जर ठेवली, तर काही या ठिकाणी 3 प्लस वाय इज इक्वल टू 3, देअरफोर वाय इज इक्वल टू 3 मायनस 3, देअरफोर वाय इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू किती येताना दिसते, 0 येताना दिसते. तर या ठिकाणी वायची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आली, आणि म्हणून त्या ठिकाणी ऑर्डर पेअर जे आहे ती एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू किती आली, 0. त्याच्यानंतरची दुसरी आपल्याला काढायची, वा त्या ठिकाणी की पुट वाय इज इक्वल टू 5 इन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, देअरफोर एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती ठेवायची, 5 इज इक्वल टू 3, देअरफोर एक्स इज इक्वल टू 5, ट्रान्सफर करा 3 मायनस 5, देअरफोर एक्स इज इक्वल टू -2. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी, -2 त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आहे, तर ती -2 लिहितो. त्याच्यानंतर आर्डर फेअर द्यायची आपल्याला, एक्स व्हॅल्यू -2 आणि वाय व्हॅल्यू आहे +2. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पुट वाय इज इक्वल टू 3 इन इक्वेशन काय आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, देअरफोर एक्स या ठिकाणी 5 ठेवलेली 3 ठेवायची. पुढे एक्स इज इक्वल टू वायची व्हॅल्यू किती ठेवायची, 3 इज इक्वल टू 3, देअरफोर एक्स इज इक्वल टू 3 मायनस 3, देअरफोर एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू त्या ठिकाणी येताना दिसते. हा किती व्हॅल्यू येताना दिसते, तर 0. आणि म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 3, ऑर्डर पेअर येताना दिसते 0, 3. या अशा पद्धतीनं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 साठी आपल्याला ऑर्डर पेअर जे आहेत, तर ते ऑर्डर पेअर त्या ठिकाणी येतील. याच्यानंतर पुढचा आपला जो काही तक्ता जो आहे, तर तो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. आता याच्यामध्ये पुन्हा पुट वाय इज इक्वल टू 0 इन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, देअरफोर एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती ठेवायची, 0 इज इक्वल टू 4, देअरफोर एक्स इज इक्वल टू किती आता दिसते, 4. अशा प्रकारची व्हॅल्यू जी आहे, तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येते, देन वाय इज इक्वल टू 0, देन एक्स इज इक्वल टू किती 4. ऑर्डर ऑफ पेअर लिहायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू किती आता दिसते, 0. अशा पद्धतीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर पुढे पुट एक्स इज इक्वल टू -1 इन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, देअरफोर एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची, -1 मायनस वाय इज इक्वल टू 4, देअरफोर
माइनस वन म्हणजे फोर आहे प्लस फोर त्या बाजूला घेतो मायनस फोर आणि मायनस वाय वाय आहे तर ते या बाजूला घेतो तर ते प्लस होतील. आता मायनस वन मायनस फोर मायनस फाईव्ह इज इक्वल टू वाय अँड देअर फोर वाय इज इक्वल टू प्लस फाईव्ह व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू येते त्या ठिकाणी प्लस फाईव्ह त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी ही आणि म्हणून या ठिकाणी एक्स इज इक्वल टू मायनस वन देन वाय इज इक्वल टू प्लस फाईव्ह ऑर्डर करण्याची आपल्याला मायनस वन आणि किती आता दिसते प्लस फाईव्ह त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती झिरो आहे वायची व्हॅल्यू मायनस फोर आहे ऑर्डर ऑफ एरिया ही झिरो मायनस फोर अशा पद्धतीने ह्यात वाचणारे जे काही इक्वेशन जे आहेत तर त्या इक्वेशनच्या काही करायला सांगितलं आपल्याला व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू जर अशा पद्धतीच्या जर त्या ठिकाणी आपण जर काढल्या तर याचा असणारा जो काही आलेख जो आहे तर तो आलेख त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. पण स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही त्या ठिकाणी जे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करू शकता लिहून घेऊ शकता. पुढे प्रॉब्लेम सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. त्या ठिकाणी पुढे दिलेली काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ती आलेख अशी असणारी काही पद्धत जी आहे तर त्या आलेखाच्या पद्धतीने सोडवा अशा प्रकारात असणारे काही प्रश्न जो आहे तर प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास तुम्हाला त्या ठिकाणी असतो. दोन इक्वेशन आपल्याला दिलेली मग त्यांच्या काय करायचं तर आपल्याला एक्स आणि वायचे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी शोधायच्या. या शोधत असताना कोणी कमीत कमी फोर ऑर्डर पेअर त्या ठिकाणी शोधणार आहोत म्हणून अशा पद्धतीचा तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी तयार करायचा आहे. हा तक्ता जो आहे तर तो तक्ता तयार केल्यानंतर पण त्याच्यामधल्या एकचे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या एकच्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. समजा मी एकची व्हॅल्यू थ्री झिरो घेतली त्याच्यानंतर थ्री फाईव्ह सेवन अशा प्रकारचे असणारे ज्या काय एक्स जे आहे तर त्या एक्सच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतली आणि वायच्या व्हॅल्यू काय येतील तर ते आपल्याला हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनवरून त्या ठिकाणी ते काढता येतील. पण त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेले एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स याच्यामध्ये पहा की पुट एक्स इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू किती घेतली आपण समजा झिरो आहे झिरो आता एक्स इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये जर ठेवली तर झिरो प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि देअर फोर वाय इज इक्वल टू किती आता दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी वायची व्हॅल्यू जी आहे तर ती सिक्स त्या ठिकाणी ई वायची व्हॅल्यू काय आता दिसते सिक्स आणि म्हणून ऑर्डर पेअर झिरो कॉमा सिक्स अशा पद्धतीची. त्याच्यानंतर पुढे एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला थ्री ठेवायची पुन्हा ही पुट एक्स इज इक्वल टू झिरो कशामध्ये ठेवायची तर आपलं समीकरण आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो त्याची एक्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू ठेवायची आता आपल्याला थ्री व्हॅल्यू ठेवायची एक्स इज इक्वल टू थ्री देअर फोर थ्री प्लस वाय इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्वल टू थ्रीचा ट्रान्सफर करा सिक्स मायनस थ्री देअर फोर वाय इज इक्वल टू थ्री किती आली पुन्हा वायची व्हॅल्यू सुद्धा किती आता नसते थ्री स्टडी एक्सची व्हॅल्यू थ्री वायची व्हॅल्यू सुद्धा किती आता नसते थ्री ऑर्डर पेअर या ठिकाणी आपल्याला प्लस थ्री मी प्लस थ्री अशा पद्धतीचे तिथे देखील येईल. त्याच्यानंतर पुढे एक्सची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह त्या ठिकाणी आहे ही पुट एक्स इज इक्वल टू फाईव्ह इन एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स देअर फोर फाईव्ह प्लस वाय इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्वल टू सिक्स मायनस फाईव्ह देअर फोर वाय इज इक्वल टू प्लस वन वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला प्लस वन त्या ठिकाणी मिळाली जी एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती फाईव्ह आहे तर त्यावेळेला वायची व्हॅल्यू
1 SNST order pair file comma 1 category मिळाले त्याच्यानंतर पुढे अशाच पद्धतीने काय करायचे आपल्याला पुढे जे समीकरण आहे ते समीकरण त्या ठिकाणी सॉल्व करायचे पा पुढची व्हॅल्यू काढायची की पुट वाट x इज इक्वल टू 7 इन फिक्स समीकरण असणार आहे ते प्रत्येक वेळेला लिहायचं असं काही नाही सोयीसाठी मी या ठिकाणी लिहितोय एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 7 प्लस वाय इज इक्वल टू 6 therefore y is equal to 6 minus 7 therefore y is equal to minus 1 त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येताना दिसते एक ची व्हॅल्यू 7 तर त्यावेळेला वाय ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मायनस 1 येताना दिसते ऑर्डर पेअर जे आहे तर ते ऑर्डर पेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळली 7 कॉमा मायनस 1 अशा पद्धतीने एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आपली फोर असणारे काय ऑर्डर पेअर जे आहे तर त्या फोर ऑर्डर पेअर त्या ठिकाणी काढल्या अशा पद्धतीने असणारे काही सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण फोर ऑर्डर पेअर जे आहे तर त्या फोर ऑर्डर पेअर आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आता याच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता सर्वसाधारणपणे व्हॅल्यू त्या ठिकाणी अशा घ्या की कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला त्या ठिकाणी सोपं जाईल उदाहरणार्थ पाहता या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर त्या ठिकाणी कशा घेताना असते की याच्या व्हॅल्यू अशा घ्यायच्या की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे 4 त्या ठिकाणी आली पाहिजे या ठिकाणी मी एकची व्हॅल्यू 4 घेतली 5 8 9 अशा पद्धतीच्या कोणत्याही व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी असणारे जे काही आकडेमोड जे आहे तर ते आकडेमोड तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायच्या त्याच्यानंतर व्हॅल्यू त्या ठिकाणी अशाही घ्यायच्या की जेणेकरून तुमचा असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर तुम्हाला हे असणारे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी प्लॉट करता येतील अशाच व्हॅल्यू ज्या आहे तर त्या व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घ्यायच्या आता याच्यानंतर पुढे दुसऱ्यासाठी पाहता या ठिकाणी की पुट एक्स इज इक्वल टू 4 इन कोणतं समीकरण आता आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 देअरफोर एक्स ची व्हॅल्यू किती 4 मायनस वाय इज इक्वल टू 4 मग मी काय करतोय मायनस वाय जे आहे तर त्याचा ट्रान्सफर त्या ठिकाणी करतोय आणि हा इकडे आहे प्लस 4 मायनस 4 इज इक्वल टू प्लस वाय त्यातील वाय इज इक्वल टू 0 वायची किंमत किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 0 त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की एकची व्हॅल्यू जी आहे तर ती एकची व्हॅल्यू जर 4 असेल तर वायची व्हॅल्यू किती येत असते 0 त्या ठिकाणी येत असते ऑर्डर पेअर जे आहे तर ते काय असेल आपली त्या ठिकाणी 4,0 त्याच्यानंतर पुढे दुसरी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी टाकायची इनपुट एक्स इज इक्वल टू 5 इन आपलं समीकरण काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आता एक्सची व्हॅल्यू किती टाकायची 5 मायनस वाय इज इक्वल टू 4 पुढे 5 याचं ट्रान्सफर मी या बाजूला करतो मायनस 4 आणि काय असेल प्लस 5 प्लस 5 मायनस 4 प्लस 5 मधून मायनस 4 गेलं तर तिकडे तर असते 1 देअरफोर वाय इज इक्वल टू काय व्हॅल्यू आता नसते आपल्याला तर त्या ठिकाणी प्लस 1 अशा प्रकारची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळत नसते या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 असेल तर वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 1 मिळाली आणि म्हणून ऑर्डर पेअर जे आहे तर ते ऑर्डर पेअर काय असेल आपल्या त्या ठिकाणी 5,1 अशा प्रकारचे असतात काही ऑर्डर पेअर जे आहे तर ती ऑर्डर पेअर त्या ठिकाणी असेल आता पुढे पुढच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायच्या त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट एक्स इज इक्वल टू 8 इन आता कोणतं समीकरण आहे ते आपली सोयीसाठी मी प्रत्येक वेळेला लिहितोय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4
therefore 8 minus y is equal to 4, 8, इकड़े घ्या आणि y ला इकड़े घेतो मी, minus 4 is equal to plus y. तर आपल्या लक्षात येतं 8 मधून 4 गेले की तर आता 4 जे y is equal to काय येतं असते प्लस 4 अशा प्रकारची किंमत जी आहे व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येतं असते काय व्हॅल्यू झाली त्या ठिकाणी x is equal to 8 त्यावेळेला वाय इज इक्वल टू किती आली 4 व्हॅल्यू त्या ठिकाणी आली ही ती ऑटो केली तुम्ही 8.4 त्याच्यानंतर लास्ट आता पुढे काय आहे उट x इज इक्वल टू 9 इन x मायनस वाय इज इक्वल टू 4 therefore 9 minus y is equal to 4 that is 9 minus 4 is equal to plus 4 minus i इकडे गेली तर त्या ठिकाणी प्लस होती therefore y is equal to 5 y ची व्हॅल्यू किती आली 5 त्या ठिकाणी आली आणि म्हणून त्या ठिकाणी ऑर्डर पेअर जे आहेत पहा x ची व्हॅल्यू 9 y ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली कोणी 5 therefore ऑर्डर पेअर 9.5 अशा प्रकारचे असणाऱ्या काही व्हॅल्यू जे आहेत तर ते व्हॅल्यू आपल्याला मग आता ह्याच्या काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू पाहून आपल्याला असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट आपल्या लक्षात येतं नसते की एक्स अक्ष जे आहे तर त्या एक्स अक्षावर वाय कॉर्डिनेट जो आहे तर आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं आहे 9 पर्यंत त्या ठिकाणी यावं लागतं त्याच्यानंतर असणारा जर काही एक्स ॲक्सिस जो आहे तर त्या एक्स ॲक्सिसवर आपल्याला कमीत कमी 9 हा जो काय असणारा जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी प्लॉट करावा लागणार आहे वायची व्हॅल्यू जर आपण जर पाहिली तर ती वायची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला 6 म्हणजे वाय ॲक्सिस जो आहे तर त्या वाय ॲक्सिसवर आपल्याला काय करायचं आहे 6 पर्यंत तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट करायचा आहे ग्राफ काढताना आपल्याला याचा विचार जो आहे ज्या काही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे आता पुढे की जनरली आपण काय करता नसते ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर सेंटरला काय घेता नसते वाय ॲक्सिस त्या ठिकाणी सेंटरला वाय ॲक्सिस घेतलाय हा त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस घेतला त्याच्यानंतर इथे स्केल जे आहे तर ते स्केल त्या ठिकाणी देतो परंतु आपल्याकडे असणारा हा जो काही जे काही दोन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे तर त्यांच्या मिळालेले जे काही ऑर्डर पेअर जे आहेत तर त्यांच्या व्हॅल्यू जे आहेत तर ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त किती आहे एक्स ॲक्सिसवर 9 आहे त्याच्यानंतर वाय ॲक्सिसवर किती आहे तर त्या ठिकाणी 6 आहे सर्वसाधारणपणे अशा व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी जर घेतल्या तर आपला त्या ठिकाणी ॲक्सिस जो आहे तर त्या ॲक्सिसवर त्या व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी बसणार नाही आणि म्हणून मी काय केलेलं आहे की अशा पद्धतीचा झाले की असणार तर काही वाय ॲक्सिस जो आहे तर तो वाय ॲक्सिस काय केलेला आहे मी या बाजूला घेतलेला आहे म्हणजे सेंटरला न घेता मी काय केलेलं आहे बाजूला त्या ठिकाणी घेतलेलं आणि अशा पद्धतीने स्केल जे आहे तर ते स्केल आपलं फिक्स आहे काय स्केल लिहिलं स्केल 1 बोथ द ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 इंच दोन्ही अक्षावर आपण काय केलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक त्या ठिकाणी घेतले नेहमी काय करायचंय आलेख काढत असताना असणार जे काही स्केल जे आहे तर ते स्केल लिहिणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे वा आपण या ठिकाणी असणार जे काही व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काय करू तर त्या ठिकाणी त्या प्लॉट करू आता प्लॉट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला पाच त्या ठिकाणी पहिले एकची असताना जे काही व्हॅल्यू जे आहे तर ते किती सांगितले आपल्याला या ठिकाणी आपला हा 0 असणार आहे एकची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 6 सांगितली म्हणजे या ठिकाणी किती आहे कुठे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती सांगते आपल्याला 0 आणि वायची व्हॅल्यू किती सांगते 6 म्हणजे तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तो पॉईंट मी त्या ठिकाणी घेतोय 0.6 अशा प्रकारचा हा पहिला पॉईंट आहे त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट एक्सची व्हॅल्यू किती सांगते आपल्याला 3 आणि वायची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 3 आता या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी घेतोय ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी व्यवस्थित येण्यासाठी मी काय करतोय तंतोतंत त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी प्लॉट करतो या ठिकाणी आपल्याला असा या ठिकाणी
पॉइंट पर्यंत तो पॉइंट कॅल्क्युलेट होते. एक ची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर इथे मी त्या ठिकाणी नोट डाऊन करतो एक ची व्हॅल्यू 3 वायची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली आपल्याला 3. त्याच्यानंतर एक ची व्हॅल्यू किती सांगितली 5 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 1. आता इथे काय इथे एक ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 बरोबर समोर येते का एवढंच फक्त आपल्याला पाहिजे. या ठिकाणी बिंदू जो आहे तो इथे येईल. इथे किती एक ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 आणि वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आहे 1. येते त्याच्यानंतर पुढे फोर्थ ऑर्डर पेअर एक ची व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला 7 आणि वायची व्हॅल्यू मात्र किती दिलेली मायनस त्या ठिकाणी दिली. वायची व्हॅल्यू काय दिलेली मायनस ज्या ठिकाणी 7 आणि वायची व्हॅल्यू आहे आपली इथे येते मायनस. आता बरोबर मी त्या ठिकाणी घेते सर्वसाधारणपणे त्याच्या खाली या हिशोबाने मी त्या ठिकाणी घेते अशी येते. या ठिकाणी जी व्हॅल्यू जी असणार आहे ती आपली एकची व्हॅल्यू 7 आणि वायची व्हॅल्यू किती आहे मायनस. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे जे काही चारीच्या चारी असणार आहे ते काही पॉईंट जे आहे तर ते पॉईंट काय केले मी या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी केलेले ग्रामवर हा आपला पॉईंट आहे 0.6 पाहता. आता याच्यामधून जाणारी स्ट्रेट लाईन जी आहे तर ती स्ट्रेट लाईन आपल्याला त्या ठिकाणी मिळते पहा की असणारे जे काही 4 असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या 4 व्हॅल्यू मधून आपल्याला जाणारी रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याची असणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन त्या ठिकाणी आपल्याला आपण कशाचा ग्राफ काढला तर तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता इथे लिहिते वाचलं असतं मी या ठिकाणी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 याची लाईन मी त्या ठिकाणी काढली. येते अशाच पद्धतीने आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ही जी काही लाईन जी आहे तर त्या लाईनचा असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ आपल्याला काढायचा आहे. हा त्याच्या व्हॅल्यू एकची व्हॅल्यू किती दिलेली 4 आणि वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू किती सांगितली 0 सांगितली म्हणजे तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट इथेच असणार. एकची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 4 एकची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू त्याच्यानंतर पुढे एकची व्हॅल्यू किती सांगितली 5 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली 1 म्हणजे पुन्हा तो बिंदू काय आला इथेच आला येते या ठिकाणी 5.5.1. एक पुन्हा एकदा लक्षात घ्या एकची व्हॅल्यू किती आहे 5 वायची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे तो बिंदू जो आहे तर तो दोन्ही याच ठिकाणी आले. त्याच्यानंतर पुढे एकची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 8 एकची व्हॅल्यू एक्स ऍक्सिसवर एकची व्हॅल्यू 8 वायची व्हॅल्यू किती सांगितली 4. आता बरोबर मी त्या ठिकाणी घेतोय तंतोतंत बरोबर त्याच्यासमोर येत आहे का हे मला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यासमोर येत आहे का एवढंच मी फक्त त्या ठिकाणी पाहतोय. माझ्याकडे काही ग्राफ नाही ग्राफ पेपर नाही. तुम्ही मात्र बरोबर काय करा ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपर त्या ठिकाणी तो प्लॉट करा. या ठिकाणी इथे मिळाला आपल्याला एकची व्हॅल्यू किती सांगितली या ठिकाणी 8 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 4. त्याच्यानंतर पुढे एक्स इज इक्वल टू 9 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 5. एक्स इज इक्वल टू 9 आणि 5 तर 5 बरोबर त्याच्या समोर येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी येतो. इथे मिळाली आपल्याला एकची व्हॅल्यू किती आहे 9 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणजे अशा पद्धतीने या ज्या काही 4 ऑर्डर पेअर जे आहेत
तर त्या 4 ऑर्डर रिपेअर काही केल्या आपण त्या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी केल्या, तर याच्यामधून सुद्धा जाणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पहा या ठिकाणी चाही याच्यामधून त्या ठिकाणी ती लाईन जी आहे तर ती लाईन त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्लॉट जी आहे तर ती प्लॉट त्या ठिकाणी काढायची. हा कसला कोणत्या बिंदूचे कोणत्या इक्वेशनचे आपण त्या ठिकाणी पॉईंट जे आहे तर ते प्लॉट केले नाही तर त्याचं नाव मी त्या ठिकाणी येतो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तर तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपला या ठिकाणी इथे आहे. तर मी इथे लिहितो वाटतंच तर बाजूला लिहितो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. दोन्ही असणाऱ्या जे काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषेची छेदन बिंदू आपल्याला द्यायची एक्स कॉमा वाय. तोच काय असणार आहे एक्स जो आहे तर तो आहे 5 आणि वाय काय आहे 1 5 कॉमा 1. आणि म्हणून द सोल्युशन ऑफ धीस सायमल्टेनियस इक्वेशन असणारे 5 कॉमा 1 अशा पद्धतीचं सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. असाच असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय करायचं आहे काढून त्या ठिकाणी पाहिजे. तुम्ही प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी काही कृती त्या ठिकाणी केली नाही तर तुम्हाला हा ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट करता येणार नाही. ह्याच व्हॅल्यू घ्या किंवा याच्यापेक्षा वेगळे व्हॅल्यू घेतले तरी तुम्ही त्या ठिकाणी चालेल. परंतु तुम्ही काय करा प्रत्यक्ष असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर तो ग्राफ पेपरवर काय करा हा जो असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. एकतर काय करा स्क्रीनशॉट तुम्ही काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी हे लिहू शकता. धन्यवाद.